सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या मीनाज मेश्वानी चॅनलमध्ये. कंटेंटवरून तुम्हाला समजलं असेलच आज आपण कोणती रेसिपी बघणार आहोत. तर आज आपण करणार आहे थापटलेले धपाटे आणि दाल तडका. त्याच्यासाठी इथं मी पीठ घेतलेले आहेत. आपल्या घरातील जे घरगुती पीठं असतात, गव्हाचं, तांदळाचं, ज्वारीचं आणि डाळीचं, हे पीठ घेतलेलं आहे मी. एक वाटी गहूचं पीठ, एक वाटी ज्वारीचं पीठ, एक मोठा चमचा बेसन पीठ आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ असं घेतलेलं आहे. आणि हे सर्व पीठं मी एकत्र केलेले आहेत. त्यामध्ये आता एक चमचा हळद, एक चमचा तेल घातलेलं आहे आणि चवीनुसार ओवा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी आता लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण घातलेलं आहे. मिरची मी एकच घातलेली आहे. यामध्ये मी लाल तिखट वापरणार आहे, त्यामुळं मी तर एक मिरचीचाच वापर केलेला आहे चवीपुरतं. तर हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याचा पीठ मळून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, असं मीडियम असं आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा. तर असा पिठाचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हे पीठ आपण साधारण 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण दाल तडका करून घेऊया. दाल तडका करण्यासाठी तर तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे कुकरला, अशी शिजवून घेतलेली आहे. तर आता आपण याला फोडणी देऊया. त्यासाठी एक मोठा चमचा तेल गरम केलेलं आहे. तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो आपण छान परतून घ्यायचं आहे. छान मऊ शिजवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो. आपण हे धपाटे करतो, थापटलेले धपाटे करतो, याबरोबर हा दाल तडका खूप छान लागतो. तर कांदा टोमॅटो शिजलेला आहे, तर त्यामध्ये आता मी घातलेलं आहे अल्लं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, हिंग, एक लहान चमचा जिरा पावडर, एक लहान चमचा धना पावडर, गरम मसाला एक चमचा, लाल मिरची पावडर एक मोठा चमचा, हळद. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चमचे मी आपलं घरगुती तिखट असतं ते वापरलेलं आहे. आणि आता हे मसाले आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. मसाले करपून याकरता 1/2 कप पाणी घातलेलं आहे. आता हे मसाले आपण शिजवून घेऊया छान. कांदा टोमॅटो तेलामध्ये, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मसाले आपण शिजवून घेतलेले आहेत. बघा मस्त कलर आलेला आहे आणि कट देखील आलेला आहे. तेल सुटलेलं आहे म्हणजे आपले मसाले हे छान शिजलेले आहेत. तर यामध्ये आता आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. आता हे मिक्स करून घेऊ आपण. एकसारखं असं करून घेऊ आणि ही डाळ आपण शिजवून घ्यायची आहे. आणखी थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे कारण आपण दाल तडका जो आहे थोडासा पातळ करणार आहोत आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता आपण हे शिजवून घेऊया 5 ते 7 मिनटं. बघा मस्त असं शिजलेलं आहे आपलं डाळ. आता आपण ह्या डाळीला तडका द्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी मी घातलेली ह्या स्टेजला. कसुरी मेथी थोडी टाकायची, याला चव छान येते. आता दाल तडक्याला आपण फोडणी देऊया. त्याकरता एक मोठा चमचा तेल गरम केलेलं आहे. या तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं म्हणजे आपली फोडणी छान बसते, तडका छान बसतो. तेल गरम झालेलं आहे, त्यात मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडी की त्यामुळे मिरच्या टाकलेल्या आहेत मी. लाल मिरच्या आपल्याकडे असतात. आणि त्यानंतर 5 ते 7 लसूण पाकळ्या चेसून टाकलेले आहेत आणि याला तडका दिलेला आहे आपल्या डाळीला तडका. तर आपला दाल तडका रेडी झालेला आहे. आता आपण आपलं पीठ पण मुरून झालेलं आहे. तर आपण याचे धपाटे बनवून घेऊया. एक पळपूट घेतलेला आहे, त्यावर कापड पसरून घेतलेलं आहे आणि आपल्या हाताच्या साह्याने आपण हे धपाटे करणार आहोत थापटून. जर तुम्हाला थापटून जमत नसतील तर तुम्ही लाटून केले तरी चालतात. हातानं बर होता होईल तेवढं आपण छान पसरून घ्यायचं आहे एकसारखं असं. थापटलेले धपाट्याची चव काही वेगळीच लागते कारण आपल्या हाताची चव त्यामध्ये गेलेली असते, त्यामुळे धपाटे खूप चविष्ट लागतात. हे धपाटे माझ्या सासूबाईंनी केलेले आहेत, माझ्या मम्मीने केलेले आहेत. त्यांची रेसिपी मी तुमची शेअर करत आहे, धपाटे आणि दाल तडका. एकसारखं धपाटं असं पसरवून घेतलेलं आहे बघा सर्व बाजूनी. आणि वरून थोडेसे तीळ पसरून घ्यायचे.
तुम्हाला आवडत असतील तर घालायचे, नाही घातले तरी देखील चालतील. आता तवा गरम करून घेतलेला आहे, थोडंसं तेल पसरून घेतलेलं आहे. आता हे कापड आपण तव्यावर उलटं टाकायचं आहे या पद्धतीनं, आणि थोडंसं बटाटा आहे आपण त्याला प्रेस करायचं आणि कापड काढून घ्यायचं. आणि कडनं तेल सोडून आता हे धपाटा आपण छान भाजून घेऊया, दोन्ही बाजून एकसारखं असा. मधून पण तेल सोडायचं, म्हणजे मधून पण धपाटा जो आहे तो छान भाजला जातो. पलटून घेऊयात आपण, एक साईडनं धपाटा भाजलेला आहे, आता दुसऱ्या बाजूनं सुद्धा आपण हा धपाटा भाजून घेऊया. तुम्ही याला धपाटे देखील म्हणू शकता किंवा थालीपीठ देखील म्हणू शकता. तर दोन्ही बाजूने खरपूस असा हा धपाटा भाजून घेतलेला आहे. तर हा तीळ लावलेला आपला धपाटा जो आहे तो बनून तयार आहे. तर याच पिठामध्ये आपण थापटून घेऊन हा धपाटा, वरून कांदा जरी पसरून हा धपाटा केला तरी खूप छान चव येते, कांद्याचा फ्लेवर मस्त येतो त्याला. तर वरून कांदा आपल्याला जेवढा हवा तेवढा बारीक चिरलेला कांदा टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत त्याचा थोडंसं हातानं प्रेस करायचं आणि हा धपाटा छान भाजून घ्यायचा. जर आपण पिठामध्ये जर कांदा घातला तर आपल्याला थापडताना तो थापडता येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळं वरून कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं प्रेस करायचं आणि कापड उलटं टाकून परत त्याचा धपाटा हा दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा. खूप मस्त लागतो. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आपल्या घरातील जे पीठ असतात त्यामध्येच केलेलं आहे, वेगळी भाजणी वगैरे काही बनवून आणलेली नाही आहे. झटपट असे झपाटे होऊन जातात. मी केलेली ही रेसिपी, म्हणजे आमच्या मम्मीने केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला आपले नवीन आलेले व्हिडिओज पाहता येतील. तर आपला धपाटा आणि दाल फ्राय दोन्ही देखील तयार आहे. दाल फ्राय, धपाटा सोबतच दही घ्यायचं आणि ठेचा असेल तरी पण छान मस्त लागतं. दही, धपाटा, ठेचा आणि सोबतच दाल तडका नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.